गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाईत 58 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे छापा टाकून हाडाखेड गावाच्या जवळ शेरी पंजाब हॉटेलजवळ एक ट्रक उभा असून सदर ट्रकमध्ये तंबाखूजन्य पदार्थ असण्याची शक्यता आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी एक पथक तयार करून घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता ट्रक क्रमांक HR55S4908 चालकाची विचारपूस केली असता तो ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती मिळून आली. सदरचा ट्रक हा आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात आणला व 2 पंचांसमक्ष मालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये सुगंधित जाफराणी तंबाखू जर्डा व सुगंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग यांना पाचारण करून मालाची तपासणी केली असता गुटखाजन्य पदार्थ गुटखा आढळून आल्याने 43,38,000 रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेतलेल्या वाहनांची किंमत 15 लाख रुपये असा एकूण 58,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ करत आहेत. सदरची कार्यवाही माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांच्या मदतीने करण्यात आली असून सदरची कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ पोलीस सब इन्स्पेक्टर खैरनाल वारे पोलीस कॉन्स्टेबल रियाज शेख संजीव जाधव संजय देवरे आरिफ पठाण संतोष पाटील सईद शेख इत्यादींच्या पथकांनी केली आहे.